देव बरो दिसता भुरगीं स्वर व्यंजन शिकुनूच तिसरे वर्गान येतात तशेंच तांकां बाराखडी म्हळ्यार कितें हाची थोडी भोव समज जाल्ली आसता तर हांव एक फावट तुमकां बाराखडी म्हळ्यार कितें हें हांगा बरोवन दाखयतां तर बाराखडली म्हळ्यार वर्णमाळ वर्णमाळ म्हळ्यार व्यंजन आनी मात्रा जोडून तयार जाल्लें उतर किंवा अक्षर म्हणू येता तर बाराखडी एकदां घोळोवया बाराखडी आसा क अक्षर घेवन क का की कै को कौ कम आणि का तर ही झाली बाराखडी जेन्ना भुरग्यांक बाराखडीचो समज असता बाराखडी जेन्ना भुरग्यांक वाचूंक येता तेन्ना तांकां पुस्तकांतलें कितेंय वाचूंक सोंपें जाता तर हेच मतींत दवरून हांव तिसरेच्या पुस्तकांतली तांची पयली कविता नमन ही आज शिकयता तर कविता जावन आसा नमन 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 म्हळ्यार प्रार्थना भुरग्याली प्रार्थना पयली हांव तुमकां कविता वाचन करून दाखयतां नमन सान आमी सान देवा करतात तुका नमन देवा वागणूक आनी देख बरी शिकप आनी रीत खरी शिकपाक दी बळ जैत देवा आवय बापूय गुरुजन आमचे तुजे सासायेन खोशयेन रावचे शांती दी सुख पिराय देवा तर कविता वाचून जाल्ली आसा तुमी चीत दवरून आयकल्ली आसा तुमकां कवितेचो हांव अर्थ सांगता तर पयली वळ म्हणटा सान आमी सान देवा सान म्हणल्यार कितें तर सान म्हणल्यार ल्हान ल्हान म्हणजे स्मॉल भुरगीं म्हणटात आमी ल्हान भुरगीं करतात तुका नमन देवा दुसरे वळीन ती म्हणटा देवा आमी तुका नमन करतात नमन म्हणजे प्रार्थना आमी तुका प्रार्थना करतात आमी तुका प्रेयर करतात तुजे लागी आमी मागतात वागणूक आनी देख बरी तिसरी वळ वागणूक आनी देख बरी भुरगीं म्हणटात आमची वागणूक म्हणजे आमचे बिहेवियर सदांच बरो आसचो आमकां दुसऱ्यांनी बरे देखीची म्हणचे शिकप आनी रीत खरी चवथी वळ म्हणटा शिकप आनी रीत खरी शिकप भुरग्यांक शिकून भुरगीं व्हड जावची अशें तांकां दिसता शिकून गिन्यान वाडटा अशें ती म्हणटात तर शिकप हीच रीत खरी शिकपाक दी बळ चैत देवा शिकपाक ती बळ मागतात बळ म्हणजे कितें तर ताकद बळ म्हणजे ताकद ताकद म्हणजे स्ट्रेंथ तांकां शिकपाक बळ जाय आसता म्हणजे ती शरिरान घटमूट आसपाक जाय आसता तशीच मनानूय ती तांचे मन शांत आसपाक जाय आसता तेन्नाच ती बरें शिकूंक पावतात आनी फुडें ती म्हणटात आमकां जैत फावो जावं जैत म्हणजे विक्ट्री जे आमकां यश मेळूं फुडें आमकां यश मेळूं आवय बापूय गुरुजन आमचे
सातवे वळीन आवय बापूय गुरुजन आमचे म्हणतात आमचे गुरुजन म्हणजे आमचे शिक्षक पहिले आमचे आवय आणि बापूय आम्ही जे शिकतात पहिली ते घराकडे शिकतात तर म्हणतकच आमचे आवय आणि बापूय हे आमचे पहिले शिक्षक पहिले गुरुजन तुझे सासायेन खोशेन रावचे सातवी वळ म्हणता तुझे सासायेन खोशेन रावचे तुझे सासायेन म्हणजे देवाचे बरेपणान आम्ही सदांच खुशाल असची देवाचे बरेपणान आम्ही सदांच खुशाल असची निमणी वळ म्हणता शांती दी सुख पिराय देवा आमकां जिवितांत शांती आणि सुख मेळचे म्हणजे आम्ही जे कितेंय करतात आम्ही शिकतात आम्ही खेळटात तेन्ना आमकां ते जिवितांत शांती आसूं म्हणजे आम्ही बरे देवाचे खोशयेन देवाच्या आशिर्वादान शांतीन आणि पुराय जिवीतभर आमकां सुख फावो जावं अशी ही कविता भुरग्याली प्रार्थना देवा लागी तर तुमकां भुरग्यांनो ह्या कवितेचो अर्थ कळो तर तुमकां हांव अनेक फावट ही कविता थोडी सूर लावून थोडी चाल लावून वाचून दाखयता सानामी सान देवा करता तुका नमन देवा वागणुकानी देख बरी शिकपानी रीत खरी शिकपाक दी बळ जायत देवा आवय बापूय गुरुजन आमचे तुझे सासायेन खोशीन रावचे शांती दी सुख पिराय देवा भुरग्यांनो कविता तुम्ही आयकल्ली आसा सुरांनी आयकल्ली आसा तर हांव मागता तुमचे कडेन घराच रावून तुम्ही ही कविता तोंडपाठ करची देव बरें करूं